दुपारच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. मुंबईमध्ये 7 कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त. गुन्हा शाखा 11 ची कामगिरी. 7 आरोपींना अटक. पवनी चोरबाहुली जवळ जखमी वाघाचा एका वयस्कर दाम्पत्यावर हल्ला. सुदैवाने दोघेही बचावले. आणि परभणी इथून निघालेल्या ट्रेन मध्ये महिलेला हृदयविकाराचा झटका. महाजन बंधूंनी CPR दिल्याने वाचले प्राण. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. मुंबई पोलिसांनी बनावट नोटांच्या छपाई आणि वितरणात गुंतलेल्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करून 7 जणांना अटक केली असून त्यांच्याकडून 7 कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 25 जानेवारी रोजी संध्याकाळी गुन्हे शाखा 11 गुप्त माहिती मिळाली होती की एका ओला कारमध्ये बनावट नोटा असल्याचा संशय आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी 2 पथके तयार करून या गाडीचा पाठलाग केला आणि उपनगरातील दहिसर चेकपोस्टवर त्या कारला अडवले. कारची झडती घेतली असता गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना 5 कोटी रुपयाच्या बनावट चलनी नोटांचे 250 बंडल असलेली बॅग सापडली. कारमध्ये बसलेल्या 4 जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करताना पोलिसांना त्यांच्या आणखी 3 साथीदारांची माहिती मिळाली. माहितीनुसार पोलीस पथकाने अंधेरी पश्चिम येथील एका हॉटेलवर छापा टाकत 3 जणांना अटक करत आणखी 2 कोटी रुपयांच्या बनावट नोटांचे आणखी 100 बंडल जप्त केले. बनावट नोटांव्यतिरिक्त पोलिसांनी टोळीच्या सदस्यांकडून 1 लॅपटॉप, 7 मोबाईल फोन, 28,170 रुपये रोकड, आधार आणि पॅन कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्ससह इतर गोष्टी जप्त केल्या आहेत. तपासादरम्यान या नोटा दिल्लीवरून आले असून पुढील तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक चव्हाण यांनी सांगितले आहे. हां, बनावट नोटा पकडलेल्या आहेत त्या 7 कोटीच्या आहेत. 2000ची नोट आहे. अशा 7 कोटीच्या नोटा पकडलेल्या आहेत. आणि त्या दहिसर चेकनाक्यावर आम्ही ओला गाडी म्हणजे इन्फॉर्मेशन होती की ओला गाडीमध्ये घेऊन जात आहेत म्हणून त्या इन्फॉर्मेशननुसार आम्ही 2 पथक हे करून फॉलो केली. टीम एक चेकनाक्याला लावली आणि दुसरी टीम नॅशनल पार्कहून त्याच्या पाठीमागं हे करत होती. त्याच्यानंतर पकडले गेले. दिल्लीहून आलेले प्रायमरी माहिती आहे. तपास चालू आहे त्याचा. याच्यात आतापर्यंत 7 आरोपीला अटक केलेलं आहे. आपण पवनीच्या चोरबाहुली जवळ लघुशंकेसाठी थांबलेल्या पती पत्नीवर जखमी वाघाने अचानक हल्ला केल्याची घटना उघडकीस आली असून सुदैवाने दोघेही बचावले आहेत. दाम्पत्यावर वाघाने हल्ला केला असल्याचे बघून सोबत असलेल्या मुलाने हुशारी दाखवत लाकडी दांडा जोराने जमिनीवर आपटल्याने वाघ दोघांना सोडून पळाला. हल्ल्यात हे दाम्पत्य जखमी झाले असून ही घटना पवनी चोरबाहुली दरम्यान नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर मंगळवारी सकाळी 9:30 वाजताच्या सुमारास घडली. मिथिलेश तिवारी व विमला तिवारी असे जखमी पती पत्नींची नावे असून ते नरसिंगपूर मध्य प्रदेश रहिवासी आहेत. पवनी ओलांडल्यानंतर पवनी चोरबाहुली दरम्यान राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला कक्ष क्रमांक 420 जोड लघुशंकेकरिता कार थांबवत मिथिलेश तिवारी आणि पत्नी विमला हे कारमधून खाली उतरले असता अचानक वाघाने विमला यांच्यावर हल्ला केला. पत्नीला वाचविण्यासाठी मिथिलेश धावून आले असता वाघाने त्यांच्यावर सुद्धा हल्ला केला. अचानक झालेल्या घटनेने भांबावलेल्या मुलाने लाकडी दांडा जोराने जमिनीत आपटल्याने वाघाने तिथून पळ काढला. त्यामुळे हे दाम्पत्य बचावले. ओरिएंटलच्या कर्मचाऱ्यांनी जखमींना मंचर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. रस्ता ओलांडताना एखाद्या वाहनाने धडक दिल्यामुळे वाघ जखमी झाला असावा असे सांगण्यात येते. माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून महामार्गावरील एका बाजूची वाहतूक बंद केली तर देवलापारचे ठाणेदार प्रवीण बोरकुटे यांनी बंदोबस्त लावला. रुके, गाड़ी से उतरे बाथरूम के लिए तो हमारे श्रीमती के लिए हाथ पकड़ लिए था सेल ने. उसको जब हम कहा बजाने लगे तो उनको छोड़कर हमारे पैर को पकड़ लिए. पैर पकड़ के घसीटने लगा. इसने हमारे बालक को कहा, छोटा भाई आया, उसने जब चिल्लाया एक लठी एक जब वो छोड़ कर हमको भागा. फिर आके हमने टोल नाके पे बताया. हाँ. क्योंकि पूरा ब्लेडिंग हो रहा था. ब्लेडिंग जब हो रहा था तो फिर वहाँ उन्होंने कहा कि एम्बुलेंस से हमको यहाँ तक.
रामटेकवरून सुषमा मर्जीवे यांची रिपोर्ट. 26 जानेवारी रोजी परभणी ते परतूर रेल्वे मार्गावर तपोवन एक्सप्रेस मध्ये अचानक हृदयविकाराचा त्रास होऊन बेशुद्ध पडलेल्या सहप्रवासी महिलेस हिंगोलीच्या महाजन बंधूंनी प्रसंगावधान राखून जीवनदान दिले. CPR मध्ये महिलेच्या छातीवर सुमारे 10 ते 12 मिनिट दाब देऊन त्यांचा श्वास मोकळा केला आणि तिची हृदयक्रियाही सुरू झाली. शिवाय प्राथमिक उपचारासाठी लागणारी औषधेही त्यांनी दिली. ज्यानंतर जालना येथे महिलेला तिच्या नातेवाईकांच्या हवाली करण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी की हिंगोली येथील व्यापारी विजय महाजन व त्यांचे बंधू किशोर महाजन हे बुधवारी सकाळी 11:30 परभणी येथून नाशिक येथे जाण्यासाठी तपोवन एक्सप्रेसमध्ये बसले होते. यावेळी बोगी क्रमांक D2 एक सहप्रवासी महिला तिच्या मतिमंद मुलगा व भाचीसोबत प्रवास करीत होती. सदर रेल्वे परभणी येथून निघाल्यानंतर सदर महिलेस अचानक छातीत त्रास जाणवू लागला. काही वेळातच त्या बेशुद्ध पडल्या आणि त्यांच्या संपूर्ण अंगाला घाम सुटला. या परिस्थितीत इतर प्रवासी मात्र मदतीसाठी एकमेकांना विचारू लागले, मात्र प्रत्यक्ष मदतीसाठी कोणीही आले नाही. दरम्यान बोगीमध्ये झालेली गर्दी पाहण्यासाठी विजय महाजन व किशोर महाजन तेथे गेले असता दायमा नावाची एक महिला निपचित पडल्याचे दिसून आले. त्यांची हृदयक्रिया बंद पडत असल्याचे त्यांना दिसून आले. यावेळी विजय महाजन यांनी एक क्षणाचाही विलंब न लावता महिलेच्या छातीवर दोन्ही हाताने दाब देऊन त्यांच्या हृदयाला पंपिंग केले असता सुमारे 10 ते 12 मिनिटाच्या प्रयत्नानंतर महिला शुद्धीवर आली. त्यानंतर किशोर महाजन यांच्याकडे असलेली गोळी त्यांना दिल्यावर महिला स्वस्थ झाली. यावेळी इतर प्रवाशांनी टाळ्या वाजवून महाजन बंधूंचे अभिनंदन केले. त्यानंतर त्यांना जालना येथे त्यांच्या नातेवाईकांच्या हवाली करून रेल्वेतील घडलेला सर्व प्रकार सांगण्यात आला. दायमा नामक महिलेसोबतच त्यांच्या नातेवाईकांनीही महाजन बंधूंचे आभार मानले. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. महाराष्ट्रात गेल्या 24 तासात कोरोनाचे 35,756 नवीन रुग्ण आढळले आहेत. या दरम्यान 79 जणांचा मृत्यू झाला असून 39,857 रुग्ण बरे झाले आहेत. मंगळवारी 33,914 नवीन रुग्ण आढळले आणि 86 लोकांचा मृत्यू झाला. राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या आता 2,98,000 झाली असून आतापर्यंत 76,00,000 लोक कोरोना संसर्गाच्या विळख्यात आले आहेत. त्यापैकी 71,60,000 लोक बरे झाले आहेत तर 1,42,000 लोकांचा मृत्यू झाला आहे. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त रामटेकच्या नेहरू ग्राउंडवर ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम पार पडला असून उपविभागीय अधिकारी वंदना सौरंगपते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी वंदना सौरंगपते यांनी शाळा व महाविद्यालयातील NCC व स्काउट गाईड पथकाचे निरीक्षण केले. तसेच कोरोनाचे सर्व नियम पाळून हा कार्यक्रम संपन्न झाला. रामटेकवरून सुषमा मर्जीवे यांची रिपोर्ट.
प्रजासत्ताक दिनांच्या रामटेकच्या सर्व नगरवासियांना खूप खूप शुभेच्छा. सध्या संपूर्ण आपल्या देशामध्ये कोरोनाचा प्रचार प्रसार खूप मोठ्या प्रमाणात होत आहे, त्यामुळे आजच्या दिवसाचा कार्यक्रम देखील आपण खूप मर्यादित स्वरूपात घेतला. तरी देखील मी सर्वांना या दिवसाच्या शुभेच्छा देते आणि या महामारीपासून संरक्षण करण्यासाठी सर्वांनी जे कोविडचे नियम आहेत त्या नियमांचं पालन करावं असं सगळ्यांना आवाहन करतो. 72व्या प्रजासत्ताक वर्धापन दिनाच्या सर्व रामटेकवासियांना तहसीलदारले रामटेक तसेच सर्व नागरिकांना आवाहन करतो की सर्व नागरिकांनी जसं आपण कोरोनाची पहिली लाट दुसरी लाट पाहिली त्याप्रमाणे कोरोनाची दुसरी लाट पण आलेली आहे. जरी नागरिकांना जास्त त्रास होत नसत तरी पण नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळणं आवश्यक आहे. सर्वांनी मास्क लावणे, सॅनिटायझर वापरणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे आणि साबणाने वारंवार हात स्वच्छ धुणे कोरोनाचे नियम पाळणे आवश्यक आहे. कारण दुसऱ्या लाटेमध्येही असं झालं होतं, सुरुवातीला ती कमी प्रमाणात वाटली नंतर ती वाढली, त्यामुळे सर्व नागरिकांना तहसील कार्यालयामार्फत आवाहन करतो की सगळ्यांनी कोरोनाचे नियम पाळून आपलं केलं पाहिजे. सर्वांना आमच्या प्रजासत्ताक दिनांच्या खूप खूप शुभेच्छा. प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ध्वजारोहणाच्या सरकारी कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी राष्ट्रध्वजाचा अपमान केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी मिसेस मुख्यमंत्र्यांविरोधात मुंबई पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. तर आता VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.